ऐकलात मला? मी सावित्री, सावित्री ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी निवासी पाटील यांची मी कन्या। वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याशी माझं लग्न झालं। नाकात नथ, पायात जोडवी, गळ्यात मंगळसूत्र अशी नटून थटून मी पुण्यात नवरी म्हणून आले। मी पुण्यात नवरी बनून गेले, पण त्यांच्या घरात घरामध्ये बघते तर काय, घर हे माणसाने भरलेलं असतं, पण यांच्या घरात अर्ध घर पुस्तकांनीच भरलं होतं। माझ्या मनात प्रश्न येतास हे मला म्हणाले, सावित्री पोरी बाईंची परिस्थिती खूप वाईट आहे बघ, पुस्तकात काय लिहिलंय ते त्यांना शिकवायला हवं। मी पुरुष आहे सावित्री, मी त्यांच्यापर्यंत जाऊ नाही शकत, एक स्त्री स्त्रियाला समजू शकते। तू स्वतः शिक्षण घे सावित्री आणि दुसऱ्याला शिक्षण दे। झालं, आणि त्या दिवसापासून माझ्या शिक्षणाला सुरुवात झाली। शिक्षणाची गोडी होतीच म्हणा, पण अक्षरांची ओळख पडता पडता मानवी दुःखांची, त्यांच्या अवहेलनेची, एक अशिक्षित स्त्रीचं जगणं किती लाजिरवाणं आहे याची जाणीव होऊ लागली। आणि म्हणूनच त्या दिवसापासून ज्योतिराव मला रात्री झोप येईपर्यंत माझ्याकडून अक्षर गिरवून घ्यायचे। आणि हळूहळू माझ्या लक्षात आलं की ज्याच्याशी माझं लग्न झालंय तो केवळ सामान्य माणूस नसून लाखो करोडोंना जगण्याची ऊर्जा देणारा क्रांती सूर्य आहे। 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढण्यात आली, आणि झालं ही खबर सनातनांच्या कानावर गेली। धर्म बुडाला, धर्म बुडाला, अहो स्त्रियांच्या शिक्षणाने घर कुठे प्रगती होणार आहे का? उलट महाभयंकर असे अनर्थ ओढवतील, त्या स्वैराविचारी बनतील, अरे त्यांच्या 7 पिढ्या नरकात जातील, नरकात, अशी मुक्ता फळे उधळायला लागली। पण आम्ही दोघ कुणाचीही पर्वा न करता आमचे कार्य सुरूच ठेवले। एके दिवशी मी शाळेत नेहमीप्रमाणे शिकवण्यासाठी जात असताना अचानक एक घटिंगड माझ्या समोर आला आणि म्हणाला, ए टवळे कुठे निघालीस, आमच्या पोरींना शिकवणं बंद कर, तुला तुझी अब्रू प्यारी आहे काय तुझं शिकवण? कदाचित तो विसरला असावा की मी खंडोजी नेवासे पाटील यांची कन्या आणि पैलवान ज्योतिराव फुले यांची पत्नी होते। त्याच्या कानाखाली सनसनीत जाळ काढता दिवसा ढवळा त्याच्या डोळ्यासमोर काजवे चमकले। त्या क्षणी मी त्याला सुनावलं, आज तू डोळ्यासमोर आलास, तुझं थोबाड फुटलंय, जर पुन्हा जर का माझ्या तू समोर आलास तर धरती रक्तानं लाल करेन। कसा बसा तू तिथून निघून गेला, मोठ्या आशेने माझे अब्रूहरण पाहण्यासाठी आलेले बघे त्याची बेअब्रू होता निमुखपणे निघून गेले। आजवर माझ्यावर शेण फेकलं, मी सहन केले, माझ्यावर दगडफेक केली, मला शिवागाळ केला, तरीही मी गप बसले। पण आज माझा हात धरून दम देतो, माझ्या सहनशक्तीचा अंत झाला होता। आम्ही दोघे कुणालाच घाबरत नाही, कुणाचंच ऐकत नाही, म्हणून त्या लोकांनी नवीन चाल केली। त्यांनी आमचे सासरे गोविंदराव फुले यांनाच भेटीला धरले। गोविंदराव, अहो गोविंदराव, तुमचा मुलगा आणि सून दोघांनी उच्छान मानला आहे, उच्छान, धर्म बुडवायला निघाले दोघे जण। जर का हे शिक्षणाचं खूळ बंद झालं नाही तर आम्ही तुम्हाला वाळेत टाकू, वाळेत। माझ्या सासऱ्यांचा राग अनावर झाला, ते म्हणाले, ज्योती ज्योती बाहेर ये आणि समोर बारा, अरे काय चालवलंय तुम्ही दोघांनी, 4 घास सुखाचे खाऊ द्या आम्हाला, जे काय त्याचं शिक्षण भिक्षण असेल ते सगळं माझ्या घराच्या बाहेर, असली थेरा माझ्या घरात चालणार नाही, चल नी चालता हो, चालायला लाग। आबांचे हे शब्द ऐकून ज्योतिराव सुन्न झाले होते, काय करायचं काय समजतच नव्हतं। शेवटी आभांना होणारा त्रास पाहून आम्ही घर सोडण्याचा निर्णय घेतला।